पुदीना चटनी का, पुदीना चटनी, सॉस, सॉस, कोबरा, शेंगदाना, लसन, मिर्ची, मिर्ची, तिखट चटनी। हाँ, मित्रांनो, नाशिकच्या उलटा वडापावला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, चांगला प्रेम दिला, तसंच हा बघा नाशिकचा फेमस उलटा वडापाव आता अहमदनगरच्या माणिक चौकात आपल्याला मिळणार आहे। तर चला जाणून घेऊया नाशिकचा उलटा पाव या नगरमध्ये माणिक चौकात कसा बनवला जातो। तर नमस्ते। नमस्कार। काय नाव दादा? विजय, विजय भिंगारदिवे। तर हा नाशिकचा उलटा वडापाव तुम्ही नगरमध्ये कसे स्टार्ट केला? मामाचं गाव नाशिक, तिथं आपलं एक दुकान पण आहे। अच्छा। हा, त्यानुसार आता कस्टमरच्या मागणीनुसार आपण ही प्रोडक्ट चालू केलेले। अच्छा, म्हणून मग तुम्ही आता हे ब्रांच नवीन नगर ब्रांच आहे आपली। हो, ओके, म्हणजे तुमची ही पहिली ब्रांच नाशिकच्या उलट्या वडापाव। नाशिकचा उलटा वडापाव। आता हे काय लावलं तुम्ही? आपण बटाट्याची चटणी लावलेली आहे, म्हणजे वडा जो बनवतो आपण तो वडा आपण पूर्णतः याच्यामध्ये सोडलाय। मस्त पैकी आता बटाट्याची चटणी पावात लावली जाऊ। चटणीला वड्यात म्हणजे न टाकता डायरेक्ट पावात टाकायची। हे पावाला चटणी, चटणी पाव इनसाइड वडा। ठीक आहे, आता फ्राय करणार ना? हो। बेसन पीठ हो रेडी करून ठेवलंय। हो, याच्यात काय काय टाकलंय दादा? याच्यात आपण ओवा, हा, मीठ, या दोन गोष्टी आहेत। आणि बघा आता नाशिकचा फेमस उलटा वडापाव नगरमध्ये। एक वडापाव कितीचा म्हणे उलटा वडा? 20 रुपये दादा। 20 रुपये ना। तिथला पत्ता काय दादा? नाशिकचा फेमस उलटा वडापाव माणिक चौक अहमदनगर। कट करून देता का? हो। सोबत काय येणार आहे त्यात? चटणी वगैरे येतो। चटणी वगैरे। पुदिना चटणी का? पुदिना चटणी, सॉस, सॉस, कोबरा, शेंगदाणा, लसन, मिरची, मिरची, तिखट चटणी, चुरा। आणि किती झाला हा एक वडा? 20 रुपये झाला। फक्त 20 रुपये? 20 रुपये। हिरवी मिरची पण, हिरवी मिरची पण, चुरा पण।